TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। शिलेवन आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिंग पॅकर डोंगरी अकुट टप्प्याचा बॉल दिनू कांबळे यांच्या बॅट मधून लांबच लांबवरचा फटका सीमारेषेच्या पलीकडे सहा 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 षटकार। मागील डावात देखील जर असं पाहायला मिळालं होतं सागर ज्या वेळेला बॅटिंग लावले होते वन डाऊन पोझिशनला पहिल्याच बॉलवर षटकार मारला त्यानंतर अमरीश चौथ्या नंबरला आले त्यांनी पहिल्या बॉलवर षटकार मारला आणि इकडे जर पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावर दिनू आलेत आणि पहिल्याच बॉलवर षटकार मारत असताना आपले इरादे स्पष्ट करतायत दिनू कांबळे निलेश आमरे यांचं म्हणजेच बंड्या। यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने तंत्र शुद्ध फटका जबरदस्त फुटवर्क जबरदस्त टायमिंग रिझल्ट देखील जबरदस्त षटकार। खूप चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला प्रॅक्टिस नेट मध्ये ज्या पद्धतीने अजूनही तीन षटकामध्ये 44 धावांची आवश्यकता। अभिचा हा बॉल दिनू पाठवतात सीमारेषेच्या पलीकडे अगदी सहजगत्या लांबच लांबवर फटके केवळ टायमिंगच्या जोरावर दिनू कांबळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात। सागर थोडंसं मार्गदर्शन करतायत अभि यांना लक्ष जरी मोठं असेल परंतु दिनू सारखा फलंदाज आहे या लक्षाचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतात। त्यांच्या साथीला जर पाहिलं तर अमित कोरी आहेत त्यामुळे दिनू हा किक्की फॅक्टर असतील। बॉल आला कधी आणि सीमारेषेच्या बाहेर गेला कधी कळलं देखील नाही एवढा दिनू कांबळे। यावेळेला खराब बॉल आणि त्याचा घेतलाय समाचार आणि बॉलला पाठवलं समोरच्या दिशेने लांब 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 खूप लांब षटकार। यावेळेला आणखीन एक जबरदस्त फटका किती लांब वर पाठवलाय अगदी बाजूच्या महाविद्यालयामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय आणि स्कोर जर पाहिला तर आता जाऊन पोहोचलेला आहे तो 48 धावांवर तब्बल धावसंख्या जाताना पाहायला मिळते। दिनू कांबळे यांचा विध्वंस या ठिकाणी पाहायला मिळतोय। चार चेंडू या षटकातील टाकले गेले त्यातील तीन सीमारेषेच्या पलीकडे पाठवले गेले। दिनू कांबळे नावाचं सात चेंडू दिनूने आतापर्यंत खेळलेले आहेत आणि त्यापैकी सध्याच्या घडला सर्वांची मन जिंकून घेत आहेत हे खेळाडू मितान शिलेवन या टीमसाठी। या वेळेला देखील आजच्या दिवसातील पहिला खेळाडू ठरत आहे ज्यांनी लगातारचा तिसरा षटकार खेळलेला आहे नाव आहे दिनू कांबळे अंबरनाथचा खेळाडू। आज काळा चौकीचं मैदान दणानून सोडताना पाहायला मिळत आहेत आणि 500 रुपयाचा पुरस्कार स्पोर्टीसॅकच्या वतीने दिनू कांबळे यांना दिला जाईल। या षटकात पाच चेंडू झालेले आहेत पैकी चार चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेले आहेत आणि संघाची धावसंख्या पुढे गेली आहे। आणखीन एक बॉल समोरच्या दिशेने वा या जोडीने काल या स्पर्धेमध्ये पहिला खेळाडू अनंत वाघ ज्यांनी लगातारचे चार षटकार मारले आणि आज अनंत वाघचाच पार्टनर दिनू कांबळे यांनी देखील लगातारचे चार षटकार मारलेले आहे। जय विरूची अंबरनाथची जोडी काळा चौकी मुंबईमध्ये धुमाकूळ घातले आहे आणि परंतु दिनू ज्या वेळेला पुन्हा स्ट्राईकवर येतील त्यावेळेला विक्रमाची नक्कीच त्यांना आणखी देखील प्रतीक्षा असेल। या दिनूच्या बॅटमधून लगातारचा पाचवा षटकार टाळ्यांचा गजर मात्र नक्कीच त्यांच्यासाठी होईल। आहे आठ षटकार नक्कीच आम्हीचंही कौतुक करावं लागेल कदाचित षटकारही ते मारू शकले असते परंतु आपल्या साथीदाराचं अर्धशतक पूर्ण होणं देखील गरजेचं आहे। यावेळेला हो मारला आणखीन एक दिनू कांबळेसाठी टाळ्यांचा गजर होईल आणि अनोख्या शैलीत
आपल्या टीमला मॅच जिंकून देताना पाहायला मिळतात. काल या स्पर्धेमध्ये 55 धावांची खेळी जिथे चव्हाणने केली होती आणि आज देखील या स्पर्धेमध्ये 55 धावांचीच नाबाद खेळी करताना पाहायला मिळाले. दिनू कांबळे, अंबरनाथ लगातार 5 षटकार देखील खेळले आणि विशेष म्हणजे या डावामध्ये जर पाहिलं तर षटकारांची आतषबाजी त्यांच्याकडून करण्यात आले. 55 धावांमध्ये 9 षटकार आणि एकंदरीत जर पाहिलं बॉल किती खेळली.